భారతరత్న డాక్టర్ బాబాసాహెబ్ అంబేద్కర్ యంచా చరణి వందన అర్పిత కర్తు. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकूण चरित्र जर आपण बघितलं तर हे अद्भुत आणि अलौकिक आहे. इतर अनेक वेळा असं म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातले त्यांच्या व्यक्तिमत्वातले वेगवेगळे पैलू जर आपण बघितले तर हा एक व्यक्ती होता की अनेक व्यक्ती होते अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला पडावा. एका जीवनामध्ये एका व्यक्तीला जे प्राप्त करता येतं अशा हजार व्यक्तींनी देखील जे प्राप्त करता येत नाही ते ज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठाई होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं एकूण जीवन चरित्र विस्तृत आहे. आपण असं अनेक वेळा म्हणतो की एका जीवनात अनेक जीवन जगलेला अशा प्रकारचा त्यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. इतकं प्रचंड ज्ञान आणि हे ज्ञान असताना देखील मी याकरता म्हणतो की अनेक वेळा आपण असं बघतो की मनुष्य ज्ञानी झाला की तो अवतीभोवतीच्यांना विसरतो. त्यांचे दुःख काय आहे या तो विसरतो. याचं कारण इंग्रजीत ज्याला एक वेगळी लीग म्हणतो त्या लीग मध्ये तो पोचलेला असतो. परंतु बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये हे भाग कधी सोडलं किंबहुना संपूर्ण जीवनात बाबासाहेबांनी एक पथ्य अजून पाळलं की कधी कटुता येऊ नये आणि म्हणूनच सर्व समाजामध्ये निलया आपले चाहते हे बाबासाहेबांनी तयार केले आणि सगळे चाहते त्यांच्या बुद्धिमत्तेवर त्यांच्या वक्तृत्वावर प्रचंड भारलेले आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद. जय हिंद. जय भीम. जय भारत.